मराठा आरक्षणाच्या आंदोलकांना शांतपणे चाललेल्या आंदोलनामध्ये जे काही तुम्ही कृत्य केलंय ना राज्याच्या आणि केंद्राच्या हरामखोर सरकारांनी, याचा बदला 2 कोटी टक्के आम्ही घेणार. हे पोलिसांचं नाही, या हरामखोर सरकारांचं कृत्य आहे आणि ह्याची नोंद आता आमच्या डोक्यात बसली आहे, त्यामुळे तुम्हाला सुट्टी नाही साल्यांनो. दुसरा महत्त्वाचा विषय, बाजा आणि रावसाहेब दानवेंचं काय भांडण असेल ते चुलीत घाला, पण रावसाहेब दानवे यांनी या कृत्याच्या अनुषंगाने थोडीशी जर असेल ना तर राजीनामा दिला पाहिजे, आणि नसेल तर रावसाहेब दानवे मराठाच नाही, मला असं वाटते त्यांनी DNA चेक करावा. माझं काय वाकडं करायचं ते सातत्याने करतोय, पण हे जे केलंय याच्यात हा माणूस संपल्याशिवाय राहणार नाही. पुन्हा सांगतो, माझे आणि त्यांचे काय वाद असतील, कौटुंबिक असतील किंवा इतर असतील, चुलीत घाला, पण हे कृत्य जालन्यात झाले, जर मराठ्याची अवलाद असेल रावसाहेब दानवे तर राजीनामा देईल. आणि मराठा म्हणून एक गोष्ट सांगतो, कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला कितीही चिरडण्याचा प्रयत्न केला तरी इतर कुठल्याही जातीच्या आरक्षणामध्ये न घुसता मराठा समाज हा स्वतःला आरक्षण मिळवणार मिळवणार मिळवणार. हर्षवर्धन जाधव लोकसभेत पुन्हा जाईल आणि तिकडे प्रसंग आला तर पंतप्रधानाची दाढी ओढून का होत नाही, मराठा आरक्षण मिळवेलच. आज शपथ घेतो शिवरायांची, ठोकणार. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.